जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो कापसाचे वायदे बाजार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक सर्क्युलर एम सी एच च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये या महिन्याच्या तेरा तारखेला अर्थात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एप्रिल जून आणि ऑगस्टमध्ये एक्सपायर होतील असे तीन फ्युचर ट्रेडिंग फ्युचर वायदे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लाँच केले जाणार आहेत आणि याच्यासाठी ट्रेडिंग करण्याची मुभा दिली जाणार आहे मात्र हे ट्रेडिंग करत असताना याच्यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पूर्वी काठीमध्ये केलं जाणार ट्रेडिंग आता खंडीमध्ये केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो एक खंडी अर्थात तीनशे छप्पन किलोची एक खंडी या ठिकाणी होते आणि अशा पाचशे शहात्तर खंडीपर्यंत कमाल ट्रेडिंग करता येणार आहे मित्रांनो अर्थात ते पण जर पाहिलं तर वायदे बाजाराचा आणि शेतमालाच्या बाजारभावाचा संबंध नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या शेतमालाचे बाजारभाव कसे असतील या शेतमालाचं ट्रेडिंग कशाप्रकारे होतंय या अनुषंगानं शेतकऱ्याला या बाजारभावाची एक माहिती होते आणि त्या अनुषंगानं बाजारभाव वाढतील की घटतील या पार्श्वभूमी शेतकरी माल बाजारात आणतात तर मित्रांनो या पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर हे ट्रेडिंग सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा कापसाचे भाव तेजीमध्ये येण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो धन्यवाद